नमस्कार मित्रांनो, नोकरी इन्सायडर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असे काही महत्त्वाचे प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. हे प्रश्न उत्तरे तुम्हाला येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नक्कीच मदत ठरतील. चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जानेवारी. 2 जानेवारी या दिवशी महाराष्ट्र पोलिसांचा रेझिंग डे साजरा करण्यात येतो. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2, सुपर लार्ज मल्टिपल रॉकेट लॉन्चरची यशस्वी चाचणी ऑगस्ट 2019 खालीलपैकी कोणत्या देशाने घेतली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्तर कोरिया. सुपर लार्ज मल्टिपल रॉकेट लॉन्चरची यशस्वी चाचणी ऑगस्ट 2019 उत्तर कोरिया या देशाने घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 3, पोलिसांची पंधरवाड्यातून एकदा भरणारी बैठक असते, म्हणजेच ती बैठक डॅश डॅश असते. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पाक्षिक. पोलिसांची पंधरवाड्यातून एकदा भरणारी बैठक असते, म्हणजेच ती बैठक पाक्षिक असते. पंधरवाड्यातून घेतल्या जाणाऱ्या बैठकीला पाक्षिक असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्यात पोलीस परिक्षेत्रे किती आहेत? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8. महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस परिक्षेत्रे एकूण 8 आहेत. प्रश्न क्रमांक 5, भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागर भाग डॅश डॅश म्हणून ओळखला जातो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अरबी समुद्र म्हणून ओळखला जातो. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग हा अरबी समुद्र म्हणून ओळखला जातो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, लावा रसापासून बनलेल्या खडकांना काय म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अग्निज खडक. लावा रसापासून जे खडक बाहेर निर्माण होतात त्यांना अग्निज खडक असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 7, राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे, हे वचन खालीलपैकी कोणाचे आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे असे वचन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले हो आहे. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी खालीलपैकी कोणत्या दर्जाचे आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अप्पर पोलीस महासंचालक. महाराष्ट्रातील कारागृह विभागाचे पोलीस विभागातील सर्वात वरिष्ठ अधिकारी हे अप्पर पोलीस महासंचालक दर्जाचे असतात. प्रश्न क्रमांक 9, महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित येते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सविनय कायदेभंग. महात्मा गांधीजींची दांडी यात्रा ही सविनय कायदेभंग या आंदोलनाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे सविनय कायदेभंग. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फूल्स गोल्ड असे म्हटले जाते? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पायराइट. पायराइट हे सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फूल्स गोल्ड असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 11, शहराचा प्रथम नागरिक खालीलपैकी कोण असतो? आणि योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महापौर. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. प्रश्न क्रमांक 12, आदित्य भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव कोणत्या राज्याने सुरू केली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ राज्य. आदित्य नावाची भारताची पहिली सौर ऊर्जा चलित नाव ही केरळ या राज्याने सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 73 घटना दुरुस्ती. 73 घटना दुरुस्तीनुसार पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 योग्य उत्तर आहे 73 घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 14, केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रपतींना. केंद्रीय निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीकडे असतात. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे राष्ट्रपती.
प्रश्न क्रमांक 15, सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या धातूंनी बनलेली असत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तांबे या धातूपासून. सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे तांबे या धातूची बनलेली होती. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे तांबे. प्रश्न क्रमांक 16, भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, द्वीपकल्पीय पठार. भूवैज्ञानिकदृष्ट्या भारताच्या प्राकृतिक रचनेतील सर्वात प्राचीन विभाग आहे द्वीपकल्पीय पठार. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे द्वीपकल्पीय पठार. प्रश्न क्रमांक 17, 2020 ICC महिला T20 विश्वचषक ही स्पर्धा खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ऑस्ट्रेलिया या देशाने. 2020 ICC महिला T20 वर्ल्ड कप म्हणजे विश्वकप ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया या देशाने जिंकली आहे. प्रश्न क्रमांक 18, राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा केला जातो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 23 डिसेंबर रोजी. 23 डिसेंबर रोजी दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 19, 20वी पशुधन जनगणना 2019 नुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त पशु आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. 20वी पशुधन जनगणना 2019 अनुसार उत्तर प्रदेश या देश राज्यामध्ये सर्वात जास्त पशु आहेत. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र भूषण पुरस्कार. महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 21, IPL 2020 लिलावात सर्वात महाग विदेशी खेळाडू खालीलपैकी कोण ठरला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पॅट कमिन्स. पॅट कमिन्स हा खेळाडू IPL 2020 लिलावात सर्वात महाग ठरलेला विदेशी खेळाडू आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे पॅट कमिन्स. प्रश्न क्रमांक 22, जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेल्या 34 वर्षीय सना मरीन या खालीलपैकी कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फिनलँडच्या. जगातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेल्या 34 वर्षीय सना मरीन ह्या फिनलँड या देशाच्या पंतप्रधान आहेत. प्रश्न क्रमांक 23, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मध्य प्रदेश राज्य. माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र सुरू करणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आढळलेली बोईगा ठाकरे ही कशाची प्रजाती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सापाची. महाराष्ट्रातील पश्चिम घाटात आढळलेली बोईगा ठाकरे ही साप याची प्रजाती आहे. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे साप. प्रश्न क्रमांक 25, कोरोना व्हायरसमुळे भारतातील कोणत्या राज्याने विदेशी पर्यटकांना त्यांच्या राज्यात येण्यास बंदी घातली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश या राज्याने. कोरोना व्हायरसमुळे भारतातील अरुणाचल प्रदेश या राज्याने विदेशी पर्यटकांना अरुणाचल प्रदेशमध्ये येण्यास बंदी घातली आहे. प्रश्न क्रमांक 26, कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दुर्लक्ष करणे. कानाडोळा करणे या वाक्प्रचाराचा अर्थ होतो पर्याय क्रमांक 2, दुर्लक्ष करणे. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या पदार्थाला निसर्गतः विघटनासाठी जास्तीत जास्त कालावधी लागतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, प्लास्टिक पिशवीला. प्लास्टिक पिशवी या पदार्थाला निसर्गतः विघटन करण्यासाठी सर्वात जास्त कालावधी लागतो. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे प्लास्टिक पिशवी. प्रश्न क्रमांक 28, संसद अधिवेशन चालू नसतानाच्या काळात शासनाला एखाद्या नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आकस्मिक निधीमधून. संसद अधिवेशन चालू नसतानाच्या काळात शासनाला जर एखाद्या नैसर्गिक संकटावर झालेला खर्च हा आकस्मिक निधीमधून दिला जातो. पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29,
अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पोर्ट ब्लेअर। पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे। पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 30, ग्रामपंचायतीची स्थापना कायदा 1958 कोणत्या कलमानुसार झालेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, कलम 5 नुसार। ग्रामपंचायतीची स्थापना कायदा 1958 कलम 5 नुसार झाली आहे। प्रश्न क्रमांक 31, ग्रामपंचायत निवडणुकीत इतर मागासवर्गीय लोकांसाठी किती जागा राखीव असतात? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, 27% इतक्या। ग्रामपंचायत निवडणुकीत इतर मागासवर्गीय लोकांसाठी 27% जागा राखीव ठेवलेल्या असतात। पर्याय क्रमांक एक योग्य उत्तर आहे, 27%। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये येथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।